नमस्कार, अरुणाज कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पुरणपोळीची पूर्ण थाळी बनवून दाखवणार आहे। सर्वात आधी मी पुरणपोळी बनवून दाखवणार आहे। पुरणपोळीसाठी मी एक कप चणा डाळ घेतलेली आहे, ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एक कप गूळ घेतलेला आहे, 3 ते 4 वेलची आणि छोटासा जायफळचा तुकडा घेतलेला आहे। कुकरमध्ये चणा डाळ शिजवून घ्यायची आहे। कुकरमध्ये 1 कप चणा डाळ टाकून त्यामध्ये 3 ते 3.5 कप पाणी ओतून घ्यायचे आहे। चणा डाळीमध्ये मी 1 ते 1.5 कप पाणी जास्त टाकून घेणार आहे, कारण या पाण्याचा वापर मला कटाच्या आमटीसाठी करायचा आहे। चणा डाळीमध्ये पाणी टाकून झाल्यानंतर कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे। गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहे। चण्याची डाळ कुकरमध्ये शिजेपर्यंत मी एका बाजूला भात करून घेणार आहे। एका पातेल्यामध्ये मी 1 कप इंद्रायणीचा तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ मी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ घेऊ शकता। 1 कप तांदळासाठी मी 2 कप पाणी वापरणार आहे। तांदळामध्ये 2 कप पाणी ओतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे। नंतर पातेले गॅसवरती ठेवून गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवून भाताला उकळी घ्यायची आहे। भाताला एक उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवरती करायचा आहे आणि भातातले थोडेसे पाणी कमी झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून हा भात 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे। 5 ते 7 मिनिटानंतर झाकण उघडून पाहायचे आहे भात शिजला आहे की नाही। भात परफेक्ट शिजला आहे। आता भातावरती झाकण ठेवून गॅस बंद करून घ्यायचा आहे। कुकरला 4 ते 5 शिट्ट्या घेऊन झालेले आहेत। आता गॅस बंद करायचा आहे। कुकर थंड होईपर्यंत मी पुरणपोळीसाठी लागणारं पीठ मळून घेणार आहे। त्यासाठी मी परातीमध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। तुम्हाला हवं असेल तर 1 कप मैदा, 1 कप गव्हाचं पीठ किंवा 2 कप मैद्याचं पीठ असेही तुम्ही घेऊ शकता। मी पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि 1/2 चमचा हळद मिक्स करून घेणार आहे। हळदीमुळे पुरणपोळीला खूप छान कलर येतो। हळद आणि मीठ पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर पाणी ओतून पीठ मऊसर मळून घ्यायचे आहे। चपातीसाठी जसे पीठ मळतो त्यापेक्षा थोडेसे जास्त मऊ हे पीठ मळून घ्यायचे आहे। पीठ मळून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून हे पीठ पुन्हा 5 ते 10 मिनिटे मऊसर मळून घ्यायचे आहे। पीठ मळून झाल्यानंतर पिठावरती झाकण ठेवून द्यायचे आहे। हे पीठ 15 ते 20 मिनिटे भिजवून घ्यायचे आहे। गव्हाचे पीठ भिजेपर्यंत मी पुरणाची तयारी करणार आहे। कुकरमध्ये डाळ छान शिजली आहे। आता हे डाळीचे पाणी चाळणीच्या सहाय्याने काढून घ्यायचे आहे।
डाळीतले सर्व पाणी मी काढून घेतलेले आहे। या पाण्यामध्ये मी थोडीशी शिजवलेली चण्याची डाळ घेणार आहे। एक ते दोन चमचे चण्याची डाळ मी या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आणि या पाण्याचा वापर मी कटाच्या आमटीसाठी करणार आहे। आता चाळीतली सर्व चणा डाळ मी कुकरमध्ये काढून घेणार आहे। आता या चणा डाळीमध्ये गूळ, जायफळ, वेलचीची पूड टाकून एकत्र करून घेणार आहे। गूळ चणा डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कुकर गॅसवरती ठेवून मीडियम फ्लेमवरती चणा डाळीमध्ये गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे। गूळ चणा डाळीमध्ये पूर्णपणे वितळला आहे। गूळ वितळल्यानंतर पुरण थोडेसे पातळ वाटेल अशा वेळेस गॅस हाय फ्लेमवरती ठेवून पुरण थोडेसे आटवून घ्यायचे आहे। पुरण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि हे पुरण मी आता थंड होऊ देणार आहे। थंड झाल्यानंतर हे पुरण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे। पुरण थंड झालेले आहे आणि थंड झाल्यानंतर पुरण अजून थोडे घट्ट होते। आता हे पुरण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेणार आहे। पुरण मी थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन तीन भागांमध्ये वाटून घेतलेले आहे। पुरण अशा पद्धतीने बारीक वाटायचे आहे। तर अशा प्रकारे सर्व पुरण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून झालेले आहे। पीठसुद्धा व्यवस्थित भिजले आहे, पुरणही वाटून तयार आहे। आता मी पुरणपोळी करायला घेणार आहे। त्यासाठी मी गव्हाचं सुकं पीठ घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठामधून एक लहानसा गोळा घेऊन हातावरती मळून घ्यायचा आहे। पीठ छान मळून झाल्यानंतर त्याची पातळ पारी करून घ्यायची आहे। पारी बनवताना जर पीठ हाताला चिटकत असेल तर सुकं गव्हाचं पीठ हाताला लावून घ्यायचे आहे। पारी बनवून झाल्यानंतर जेवढा पिठाचा गोळा घेतला होता त्याच्यापेक्षा थोडासा लहान पुरणाचा गोळा बनवून घ्यायचा आहे। हा पुरणाचा गोळा पारीच्या मधोमध ठेवून ही पारी सर्व बाजूने मिळवून घ्यायची आहे। पारी सर्व बाजूने मिळवून झाल्यानंतर दोन्ही हाताने थोडीशी दाबून घ्यायची आहे।
गव्हाच्या सुक्या पिठाचा वापर करून ही पुरणपोळी अलगद हाताने लाटून घ्यायची आहे। पुरणपोळी लाटताना जर पोळपाटाला चिटकत असेल तर त्यावरती अजून थोडंसं सुकं पीठ भुरभुरून घ्यावे। पुरणपोळी छान लाटून झालेली आहे। गॅसवरती पॅन गरम करून घ्यायचा आहे। पॅन गरम झाल्यानंतर त्यावर पुरणपोळी टाकून ही पुरणपोळी एका बाजूने अर्धा मिनटे भाजून घ्यायची आहे। अर्धा मिनटानंतर पुरणपोळी दुसऱ्या बाजूने 2 ते 3 मिनटे छान भाजून घ्यायची आहे। पुन्हा दुसऱ्या बाजूने पलटून ही पुरणपोळी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। पुरण जर बारीक वाटले गेले असेल आणि गव्हाचे पीठ छान मऊशार मळले असेल तर पुरणपोळी छान टम्म फुगते आणि पुरणपोळी दिवसभर मऊसुद्धा राहते। आता या बाजूने साजूक तूप लावून घ्यायचे आहे। आता पुरणपोळी दुसऱ्या बाजूला पलटून पुन्हा थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता पुरणपोळी एकदम छान खरपूस अशी भाजली गेलेली आहे। पुरणपोळी बनवून तयार आहे। आता सेम प्रोसेसमध्ये मी दुसरीसुद्धा पुरणपोळी तुम्हाला करून दाखवणार आहे।
एक कप चणा डाळीमध्ये 7 ते 8 पुरणपोळ्या होतात। अशा प्रकारे दुसरी सुद्धा पुरणपोळी बनवून तयार आहे। तुम्ही पाहू शकता पुरणपोळ्यांना हळदीमुळे खूप छान कलर आलेला आहे। आता मी कटाची आमटी करून घेणार आहे। त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे चण्याच्या डाळीचं पाणी। पुरणपोळीसाठी डाळ शिजवताना मी थोडंसं जास्तीचं पाणी टाकून ही डाळ शिजवून घेतली होती, त्यातून हे मी पाणी काढून घेतलेले आहे। दोन चमचे सुके खोबरे किसून घेतलेले आहे। एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। एक हिरवी मिरची 1 इंच आले। 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या। अर्धा चमचे जिरे। 5 ते 6 कढीपत्त्याची पाने। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी चिरून घेतलेल्या आहेत। कोथिंबीर। चवीप्रमाणे मीठ। 1 चमचा गुडा मसाला। 1/2 चमचा हळद। 1.5 चमचा धने पावडर। 1 चमचा साठवणीतला लाल तिखट। 1 चमचा गरम मसाला। 1 चमचा कांदा लसूण मसाला। गॅसवरती कढई गरम करून त्यामध्ये 1/2 चमचा तेल टाकून सुके खोबरे लालसर परतून घ्यायचे आहे। खोबरे किसून घेतल्यामुळे खूप पटकन भाजले जाते। खोबरे परतून झाल्यानंतर कढईमध्ये पुन्हा 1/2 चमचा तेल टाकून उभा चिरलेला कांदा लसूण मिरची आणि आलं लालसर परतून घ्यायचे आहे। कांदा सुद्धा लालसर परतून झालेला आहे। भाजून घेतलेले कांदा खोबरे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून हे मिश्रण एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे। अशा प्रकारे कांदा खोबऱ्याचा मसाला मिक्सरच्या भांड्यात मी बारीक वाटून घेतलेला आहे। आता कटाच्या आमटीला फोडणी करून घ्यायची आहे। मी गॅसवरती पातेले गरम करायला ठेवले आहे। पातेले गरम झाल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचे आहे। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे लसूण कढीपत्ता कोथिंबीर याची फोडणी करून घ्यायची आहे। ही फोडणी एकदम लालसर परतून घ्यायची आहे। फोडणी लालसर परतून झाल्यानंतर त्यामध्ये सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत। मी या कटाच्या आमटीसाठी कांदा लसूण मसाला घेतला आहे। हा मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण कटाच्या आमटीसाठी तुम्ही गुडा मसाला आणि गरम मसाला नक्की वापरा, त्यामुळे कटाची आमटी खूप चविष्ट होते। हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर वाटून घेतलेला कांदा खोबऱ्याचा मसाला त्यामध्ये 4 ते 5 मिनिटे चांगला परतून घ्यायचा आहे।
मसाला छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये चण्याच्या डाळीचे पाणी टाकून परतून घ्यायचे आहे। त्यामध्ये आवश्यकतेनुसार अजून थोडंसं पाणी घालायचे आहे। मी या कटाच्या आमटीसाठी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। गरम पाणी टाकल्यामुळे कटाच्या आमटीला छान तरी येते। तुम्हाला कटाची आमटी जेवढी घट्ट हवी किंवा जेवढी पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी ओतून घ्या। आता कटाच्या आमटीला छान दणकून उकळी घ्यायची आहे। कटाची आमटी 5 मिनिटे हाय फ्लेमवरती चांगली उकळून घ्यायची आहे। त्यानंतर गॅस मंद आचेवरती ठेवून पुन्हा 10 मिनिटे कटाच्या आमटीला चांगली उकळी घ्यायची आहे। अशा प्रकारे 15 मिनिटे कटाच्या आमटीला मस्त उकळी घेऊन झालेली आहे। पुन्हा त्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। कटाची आमटी बनवून तयार आहे। आता मी कांदा भजी करायला घेणार आहे। त्यासाठी मी 1 कप बेसन पीठ घेतले आहे, 1/2 कप कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 2 चमचे तांदळाचे पीठ घेतलेले आहे, चवीप्रमाणे मीठ, 1/2 चमचा हळद आणि हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत। आता मी भजीसाठी पीठ बनवून घेणार आहे। त्यासाठी एका बाउलमध्ये मी बेसन पीठ, तांदळाचे पीठ, हळद, चवीप्रमाणे मीठ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कांदा हे सर्व एकत्र मिक्स करून घेणार आहे। तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही खायचा सोडासुद्धा वापरू शकता। खायचा सोडा 1/2 चमचा तुम्ही घेऊ शकता। हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घेऊन हे मिश्रण पातळ करून घ्यायचे आहे। या मिश्रणामध्ये थोडे थोडे पाणी टाकून हे मिश्रण पातळ करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने पीठ पातळ करून घ्यायचे आहे। गॅसवरती कढई गरम करून त्यामध्ये भजी तळण्यासाठी मी तेल गरम करून घेतले आहे। भजी तळण्याआधी मी वाळवणातल्या पदार्थांपैकी काही पदार्थ तळून घेणार आहे। त्यामध्ये मी उडदाचे पापड, बिबड्या आणि सुकवलेला बटाट्याचा किस तळून घेणार आहे। बटाट्याचा किस तळताना खूप पटकन तळून घ्यायचा आहे। बटाट्याचा किस खूप पटकन तळला जातो, खूप पटकन तेलामध्ये फुलतो। बटाट्याचा किस तुम्ही झटपट तळला नाही तर बटाट्याचा किस जळण्याची शक्यता आहे। तळणीचे पदार्थ तळून झाल्यानंतर तेलामध्ये आता भजी तळून घ्यायची आहेत। चमच्याच्या सहाय्याने तेलामध्ये भजी सोडून भजी कुरकुरीत तळून घ्यायची आहेत। भजी तळण्यासाठी मी गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवला आहे।
भजी दोन्ही बाजूंनी मध्ये मध्ये परतून भजी तळून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे सर्व भजी तळून झालेली आहे। कांदा भजी सुद्धा बनवून तयार आहे। आता मी तुम्हाला गुळवणी बनवून दाखवणार आहे। काही ठिकाणी दुधाबरोबर पुरणपोळी खातात तर काही ठिकाणी गुळवणीबरोबर पुरणपोळी खातात। तर गुळवणी बनवण्यासाठी मी गॅसवरती एक पातेले ठेवले आहे आणि पातेल्यामध्ये एक कप पाणी घेतले आहे। या पाण्यामध्ये मी चवीप्रमाणे गूळ घेतला आहे। गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा घेऊ शकता। आता हा गूळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे। गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 ते 3 मिनिटे चांगली उकळी घ्यायची आहे। पाण्याला 2-3 मिनिटे चांगली उकळी घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये कोमट दूध ओतायचे आहे। पाण्यामध्ये गूळ टाकला आहे त्यामुळे जर गरम दूध ओतले तर कदाचित गुळवणी फाटू शकते, त्यामुळे मी कोमट दुधाचा वापर केला आहे। दूध ओतल्यानंतर गुळवणी व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे। गुळवणी बनवून तयार आहे। तर पुरणपोळी, कटाची आमटी, गुळवणी, भात, तळणीचे पदार्थ तळून झाले आहेत, कांदा भजी सुद्धा तळून झालेली आहे आणि हे सर्व पदार्थ मी या थाळीमध्ये सर्व करणार आहे। तर हे सर्व पदार्थ जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही हे नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। आणि अरुणाज कुकिंग हा चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। तुम्हाला हा चॅनेल फक्त एकदाच सबस्क्राईब करायचा आहे आणि सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे। धन्यवाद।